जर वड्याला फेऱ्या घातल्याने पतीचं जर दीर्घ आयुष्य पतीला दीर्घ आयुष्य मिळत असेल किंवा पतीचे प्राण परत येत असतील तर मग आमच्यासारख्या डॉक्टरांची काय गरज मग जर पेशंट असेल तर मग तिथंच त्या त्याच्या बेडला म्हणजे जर दोऱ्यांनी फेऱ्या मारल्या तर मग त्याचे प्राण वाचू शकतील ना ग्रामीण भागामध्ये किंवा काही शहरी भागामध्ये खूप तुरळक ठिकाणी वड उपलब्ध आहेत आणि ज्या वेळेला शहरामध्ये वड उपलब्ध नाही आहेत त्यावेळेला वडाच्या झाडाची वृक्षतोड केली जाते मग ही कितपत योग्य आहे आणि ते एक फांदी काहीतरी विकत आणून ती बाई घरी त्याची पूजा करते आणि दुसऱ्या दिवशी ती फांदी काय करते ती कचऱ्यातच जाते ना तर मग हा विचार आपण कधीतरी करणार आहोत की नाही जय जिजाऊ जय भारत जागृती न्यूज चॅनलच्या चा, ज्ञानशैली या प्रबोधन सत्रामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मुळक आपलं स्वागत करते आज वटपौर्णिमा आपण सगळ्या महिलांनी साजरी केली पारंपरिक पद्धतीने नटून थटून जन्मजन्मी हाच पती मिळावा त्याच्या दुर् दीर्घायुष्याची प्रार्थना करत सगळ्यांनी साजरी केली वास्तविक आपण ह्या मागचं शास्त्र किंवा हे काय आहे हे मिथकं किती आहेत हे कधीतरी समजून घेणार आहोत की नाही हा प्रश्न मला आज पुन्हा एकदा पडला सत्यवानाचे प्राण परत आणले म्हणून वटसावित्रीचा सा सण साजरा करतात किंवा जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो परंतु आपण हा आपण हे व्रत केलं नाही किंवा के आपण हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला नाही तर आपल्या पतीला धोका पोचू शकतो हे एकदम अज्ञानावर आधारित अशी समजूत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वास्तविक पुनर्जन्म आहे का नाही पूर्वजन्म आहे का नाही या संकल्पनात अडकून आपण अनेक धार्मिक बाबी करत राहतो आहे आणि महिलांवर अनेक रूढीपरंपरा कर्मकांड ही लादलेली आहेत आणि महिला त्याच्यात अडकलेल्या आहेत हेही आपण वेळोवेळी प्रत्येक सण आला की आपण त्याची चर्चा करत असतो वास्तविक पूर्वजन्म पुनर्जन्म हे सगळं बघत बसण्यापेक्षा या जन्मात जन्म ते मृत्यू जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे तर या जन्मात आपण कसे वागतोय एकमेकांशी हे पाहण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं आणि हा दिवस मला वाटतं आपण वेगळ्या पद्धतीने का साजरा करू नये हा दिवस म्हणजे पती पत्नींनी एकमेकांना साथ देण्याची प्रतिज्ञा प्रार्थना सदिच्छा व्यक्त करत हा साजरा करावा आज बरेच सोशल मीडियावर आपण पोस्ट पाहिल्या व्हिडिओ पाहिले की अनेक पुरुषसुद्धा आता साजरे करायला लागलेत एक मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये पुरुषांनी वसुंधरा ग्रुप काहीतरी आहे तर त्यांनी पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली असं पण वास्तविक वटपौर्णिमा साजरी करताना त्या वडाचं पूजन केलं जातं त्याच्याखाली दिवे लावले जातात त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं आणि अनेक काही आंबे वाहिले जातात आणि हे सगळं एकतर वाया जातं आणि दुसरी गोष्ट झाडाला ते हानिकारक आहे आता एक, एक काही ठिकाणी दिव्यांमुळं ते वडाच्या पारंभ्या पेटलेल्याचं पण आपण पाहतो आणि ते दोरा गुंडाळून म्हणजे त्याचा श्वास एक कोंडला जातो आहे हा विचार आपण कधी करत नाही आणि हा हे दोरे जे गुंडाळलेले दोरे ते वर्षानुवर्ष तसेच राहतात ते, ते काढले जात नाहीत तर ते काढण्याची पण मोहीम मला वाटतं आता आपण हाती घ्यायला पाहिजे वास्तविक आणि या निमित्ताने मी आज सांगू इच्छिते की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं होळकर ब्रिजला एक मसोबाचं देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी अनेक झाडांवर करणी हा प्रकार केला जातो आणि अनेक झाडांवर ते नारळ किंवा लिंबू बिब्बा असं लटकवलेलं आहे असतं म्हणजे नेहमीच तर त्या निमित्ताने तिथं एक उपक्रम असा वटपौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजे मी साजरी केलेली वट्टपौर्णिमा कशी आहे हे मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझे पती ज्ञानेश्वर मोळक आणि मी आम्ही दोघंही त्या उपक्रमाला गेलो आणि आम्ही तिथं वट्टपौर्णिमा साजरी केली आणि ते सगळं काढून आम्ही ते सगळं चार चार पाच झाडांचं एकत्र एक सगळे काढून घेतलं ते सगळं आणि त्याचे एक दहन तिथं केलं आणि ते खिळेसुद्धा अगदी हातोडी किंवा ते चिमट्याने वगैरे आम्ही काढले आणि ते झाडांचा श्वास आज मोकळा केला मला वाटतं निमित्ताने आपण एक परिवर्तनवादी वाटचालीकडं वा वाटचाल करताना की झाडांचा श्वास मोकळा करणं हे एक काम दुसरं वृक्षारोपण करणं वास्तविक हा पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असतो दरवर्षी म्हणजे जून महिना हा पावसाचा महिना असतो आणि निमित्ताने झाड वृक्षारोपण केलं जातं मग आपण पती पत्नींनी कुठल्या तरी वडाच्या झाडापाशी जाऊन बायकांनी पूजा करण्यापेक्षा किंवा आता काही पती करायला लागलेत ती पूजा तशी पारंपरिक पूजा करण्यापेक्षा आपण एक झाड लावावं त्याचं जतन करावं दुसरं गोष्ट झाड ना लावणं शक्य झालं तर लावलेल्या झाडाचं जोपासना करावी आणि तिसरं म्हणजे आपण न हा एक निसर्गोत्सव व्हावा असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की आपण निसर्गाच्या सानिध्यात जाणं आपल्याला ऑक्सिजनची गरज असती आणि आपण करोना काळात बघितलं आहे आपण की किती ऑक्सिजनमुळं आपलं काय काय नुकसान झालं आणि हे सगळं ऑक्सिजन मिळवण्यासाठी मग आपण वटपौर्णिमेचं आपण काही आता पोस्ट अशा फिरतात की ऑक्सिजनची गरज आहे वडाचं झाडाचं महत्त्व वटवृक्ष वगैरे आणि ते मग एकच दिवस आपण पूजा करून ऑक्सिजन मिळवणार आहोत का आणि दुसरी गोष्ट आज ग्रामीण भागामध्ये किंवा काही शहरी भागामध्ये खूप तुरळक ठिकाणी वड उपलब्ध आहेत आणि ज्या वेळेला शहरामध्ये वड उपलब्ध नाही आहेत त्यावेळेला वडाच्या झाडाची वृक्षतोड केली जाते मग ही कितपत योग्य आहे आणि ते एक फांदी काहीतरी विकत आणून ती बाई घरी त्याची पूजा करते आणि दुसऱ्या दिवशी ती फांदी काय करते ती कचऱ्यातच जाते ना तर मग हा विचार आपण कधीतरी करणार आहोत की नाही म्हणजे मग हे सगळं करत असताना आपण या निमित्ताने सहलींचं आयोजन करणं कुटुंब मेळावे आयोजित करणं झाडाखाली आपण जेवण वगैरे करणं भोजन करणं असे उपक्रम पण आपण करू शकतो अगदी डॉक्टर अह साळुंके सुद्धा त्यांच्या एका पुस्तकामध्ये सांगतात की सत्यवान सावित्रीची कथा ही खरी का खोटी हे पण आपण तपासून बघितलं पाहिजे ही मिथक आहेत परंतु आजच्या काळा काळात आपण त्याच्यावर टिप्पणी करत बसण्यापेक्षा एक त्यांची जी काही चरित्रातलं त्या तिचं जे समर्पण आहे तिची जी, जी निष्ठा आहे नवऱ्याबद्दलचं प्रेम आहे हे अभ्यासावं आणि त्याचं आचरण आणि गौरव करावा तसेच सत्यवानाच्या सावित्रीसोबत जी क्रांतिज्योती सावित्री आहे की जि जिच्यामुळं आपण शिकलो जिच्यामुळं आज आपण बोलतोय जिच्यामुळं आपण लिहितोय तर तिचं चरित्र आपण आठवावं तिचा इतिहास आत आठ, आणि तो एकमेकांना आपण सांगावा सावित्रीच्या गोष्टी आपण सांगाव्यात आणि ते आचरणात आणावं इ अगदी पूजा उपासतापास आणि व्रतवैकल्य याचा याच्यातून बाहेर पडून आपण नवविचारांचा जागर करण्याची आज वेळ आहे स्वीकार करण्याची वेळ आहे वास्तविक आज जर आपले सगळे सण समारंभ बघितले तर त्याचं खूपच विद्रुपीकरण किंवा बाजारीकरण झालेलं आपल्याला दिसतं वटपौर्णिमेचा प्रमुख उद्देश हा वडपूजन असा एक ठेवला गेला आहे वास्तविक स्त्री ही आ, शेतीचा शोध लावणारी आहे आणि ती तीच वृक्षारोपण करणारी आहे आणि हे करत असताना हे कुठंतरी मधल्या काळामध्ये हे जोडलं गेलं त्याचं व्रत करून आणि हे बाईनीच सगळ्या पुरुषांसाठी म्हणजे आता ही सत्यमानासाठी मागते किंवा सगळी व्रतं जी आहेत ती कुटुंबासाठी वडिलांसाठी भावासाठी नागपंचमीचं व्रत अशी सगळी जोडून ठेवलेली आहेत आणि ह्याच्यात आपण अडकत गेलेलो आहोत तर ह्याच्यातून बाहेर पडून हा जो दिवस आहे हा आपण वेगळ्या पद्धतीने का साजरा करू नये की एकमेकाच्या सुखदुःखात आपण जसं सामील होतो तसं ए आज आजचा दिवस हा पतीपत्नींनी सुखदुःखात परस्परांना साथ देण्याचा दिवस असं करून आपण एकत्रितपणे या पद्धतीचं आपण चर्चा केल्या पाहिजेत आणि यातील जी निरर्थकता आहे आणि ज्या भ्रामक समजुती आहेत या समजून घेऊन आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि अगदी नरेंद्र दाभळकर सुद्धा नेहमी सांगत होते की जर वड्याला फेऱ्या घातल्याने पतीचं जर दीर्घायुष्य पतीला दीर्घायुष्य मिळत असेल किंवा पतीचे प्राण परत येत असतील तर मग आमच्यासारख्या डॉक्टरांची काय गरज मग जर पेशंट असेल तर मग तिथंच त्या त्याच्या बेडला म्हणजे ते भाषणांमधून असं सांगायचे की त्याच्या बेडलाच जर दोऱ्यांनी फेऱ्या मारल्या तर मग त्याचे प्राण वाचू शकतील ना तर म्हणजे अशा पद्धतीचे जर आहे तर कशाची जोड कशाला देणं तर हे हे किती निरर्थक आहे या गोष्टीचे आपण समजून घेतलं पाहिजे बाईला एकूण सर्व उपास व्रतवैकल्य सगळी लावून दिलेली आहेत हे आपण वेळोवेळी बोलतो परंतु याच्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी ही बाईचीच आहे आत्ता कितीतरी महिला करत नाहीत मला सकाळीच एका माझ्या कलिक म्हणजे सहकारी आहेत माझे त्यांचा फोन आला की त्यांनी सांगितलं की ताई म्हणजे वास्तविक माझी माझ्या पत्नीनी आता दहा वर्ष लग्न झाली पण माझ्या पत्नीनी एकदाही वटपौर्णिमेची पूजा केलेली नाही आणि ती गेलेली नाही परंतु आमच्या कुटुंबामध्ये ह्याची कधी चर्चाही झालेली नाही म्हणजे अशीही काही कुटुंब आहेत की जिथं ह्याची चर्चा, चर्चा पण होत नाही केलं जात नाही परंतु बऱ्याच आपल्या महिलांनाच थटून हे सगळं करायला आवडतं आणि पण त्याच्यातलं तथ्य समजून न घेता ह्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे माझी एक लातूरची मैत्रीण आहे डॉक्टर कीर्ती मोरे लाटकर तर हिने एक खूप सुंदर असं भाष्य आजच्या ह्या वटपौर्णिमेवर केलेलं आहे ते मी आपल्यापुढे मांडते आणि हे थांबवते ती असं म्हणते की वटसावित्री ते फुले सावित्री वटवृक्ष आणि सावित्री हेच खरे विज्ञान त्यात रचली काल्पनिक कथा आणि नायक झाला सत्यवान सावित्री सततच करत असते प्रयोग त्यात शुद्धीवर आला बेशुद्ध साव सत्यवान हाही एक वैज्ञानिक योगायोगच सावित्री एक स्त्री कधी होते ती शेतकरी लावते झाड वडाचे पानापानातून फांदी फांदूतून ऑक्सिजन पुरवणारे सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला नव्या उमेदीने जगायला शिकवणारे सावित्री एक स्त्री कधी होते इंजिनियर झाडे वेली न तोडता गाव विकसित करणारी रस्ता करण्यासाठी झाडं न तोडताही रस्त्याला सावलीचं पांघरून घालणारी जशी एखादी उन्हातानात राबणारी आई तिच्या बाळाला उन्हापासून बचाव करण्यासाठी ठिगळ लावलेला पदर त्याच्यावर झाकणारी सावित्री एक स्त्री कधी ती होते डॉक्टर इलाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुणामध्ये तरी प्राण फुंकणारी जणू नवीन जीवाला जगात आणण्यासाठी स्वतः बाळांपणाच्या मरणयातना सोसणारी सावित्री एक स्त्री कधी होते एखादी ऑफिसर खाकी वर्दीतली बनवते वेगळी ओळख स्वतःची न हरवून जाता या गर्दीत सावित्री एक स्त्री खरं तर असते एक जीव कधी स्त्रीलिंगी कधी पुल्लिंगी कधी वेळ आली तर लिंगी सुद्धा म्हणून तर जीव जीवाला घालणारी ती होते आई मोडून पडलेला संसार सावरताना ती बापही होते आणि बेशुद्ध पडलेल्या सत्यवानाला वाचवताना ती ते वडाचे झाड होते म्हणूनच आपण विवेकवादी सावित्री होऊया सत्यवान तर वाचेलच सावित्रीच्या जीवावर आपण मात्र सत्य वाचवण्यासाठी जीवन फुलव फुलण्यासाठी नुसतीच वडाला फेरे मारणारी नव्हे तर झाडे लावणारी आणि त्याचा विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणारी फुल्यांची सावित्री होऊया तिलाच समजून घेऊया मनामनात तिलाच जागवूया तर मैत्रिणींनो मला असं वाटतं की आपल्याला सत्यवानाची सावित्री म्हणून पुढं जायचं आहे ती व्हायचं आहे का क्रांतिज्योती सावित्री व्हायचं आहे हा विचार आपण आजच्या काळाला धरून तरी नक्कीच करायला हवा या निमित्ताने माझं हे नम्र निवेदन आहे आपल्याला की आपण सावध व्हा वेळीच कर्मकांड अंधश्रद्धा ह्याच्यात अडकू नका आणि पुरोगामी किंवा परिवर्तनवादी वाटचाल करताना करायचीच आहे असं ठरवा भयमुक्त व्हा भटमुक्त झाला तर भयमुक्त आपण नक्की होताल एवढं बोलून मी थांबते जय भारत